क्राईम कम करणं आहे असा ठाम निर्धार इयत्ता 9वी शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने एका दिवसाचा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा सांकेतिक प्रभार घेताना केलाय. जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात महिला सप्ताह साजरा करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलमधील इयत्ता 9वीतील शहरीश कवल या मुलीला जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा सांकेतिक पदभार देण्यात आला. शासकीय वाहनातून SP कार्यालयात आल्यावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सलामी देण्यात आली. त्यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची पाहणी केली. नंतर पोलीस अधीक्षक यांनी नियुक्तीपत्र देऊन खुर्चीवर बसवलं. त्यावेळी भेटीसाठी आलेल्या व्यक्तींनी निवेदन देत गाराणं मांडलं. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सुरू केलेल्या उपक्रमाचं त्यानिमित्त विविध शासकीय विभागातील वरिष्ठ पदावर शाळकरी मुलींना शासकीय प्रशासनाचा अनुभव घेता यावा व महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केला जावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत हे उपक्रम राबवण्यात येत आहेत. 8 मार्च 2020 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही 2 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये महिला सक्षमीकरण सप्ताह याचं आयोजन केलेलं आहे आणि या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज पोलीस अधीक्षक बुलढाणा या पदाचा सांकेतिक प्रभार मलकापूर जिल्हा परिषद शाळा येथील इयत्ता 9वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी शहरीश कवल यांना या SP बुलढाणा या पदाचा सांकेतिक प्रभार सोपवलेला आहे. याची संकल्पना जी आहे, आम्ही कळी उमलताना क्राईम अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन या उपक्रमामध्ये अंतर्भूत केलेली होती. आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदया सुमनचंद्रा मॅडम या सुद्धा कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या आणि विद्यार्थिनींना महिलांना कशा प्रकारे सक्षम आणि समर्थ केलं जाईल याबद्दलचा हा कळीउमलताना प्रकल्प आहे. यामध्ये महिला दक्षता समिती, महिला तक्रार निवारण पेटी, दामिनी पथक, निर्भया पथक, स्वयंसिद्धा पथक, महिला हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन, महिला स्वसंरक्षण, वुमेन सेल्फ डिफेन्स, त्याबरोबरच महिलांविषयक जे कायदे आहेत यांच्याबद्दलची जनजागृती आणि त्याबद्दलचं प्रबोधन, इव्हन सायबर सेफ वुमेन ही कार्यशाळा सुद्धा आम्ही यानिमित्ताने अंतर्भूत केलेली होती. आणि या सगळ्या प्रकल्पामधल्या उपक्रमांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विशेषतः जिल्हा परिषदेसारख्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आहेत यांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन आणि उत्तेजन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आज आपण सर्वांच्या साक्षीने पोलीस अधीक्षक बुलढाणा या पदाचा प्रभार, सांकेतिक प्रभार या विद्यार्थिनीला आपण देऊन तिचं मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्याचा हा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. माझी खात्री आहे की या उपक्रमातून आगामी जी ॲस्पिरेशन जनरेशन आहे, ही नवीन पिढी आहे, यातील विद्यार्थ्यांनी एक चांगली स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आपलं स्वतःचं करिअर, आपल्या कुटुंबाचं उज्ज्वल भविष्य आणि समाजाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी कटिबद्ध राहतील याबद्दल मला विश्वास आहे. पहिली महिला जिल्हा पोलीस अधीक्षक झालेल्या 9वीतील या विद्यार्थिनीने गुन्हेगारीला आळा घालायचा आहे असं मनोगत व्यक्त केलं आहे. मैं जैक्या स्कूल मलकापुर से आई हूँ और यहाँ पे SP पद मुझे दिया गया और 8 मार्च जो है तो उसमें वुमेन्स डे जो होता है उसके लिए इन्हें ये दिया गया है और आज इन्हें जो क्राइम है उनको ख़त्म करना और बाकी सब इन्हें सब संभालना. आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.